जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आज सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा विषय आहे की माझ्याशी नेमका जर कोणाला काही मेसेज पोहोचवायचा असेल किंवा जर माझ्या भेटीची कोणाला तारीख हवी असेल, पत्ता हवा असेल किंवा उपासना शिबिराला माझ्याकडे यायचं असेल आणि त्या उपासना शिबिराच्या नावाची नोंद करायची असेल तर तुम्ही नेमकं माझ्याशी संपर्क कसा साधू शकता, त्याची मेथड काय राहील, मोबाईल नंबर कुठला राहील? बघा, सर्वांना माहिती आहे की मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला होता, जो नंबर होता 7385867468, म्हणजेच 73 85 86 74 68। आणि हा जो आपल्या मंदिर संस्थांचा अधिकृत मोबाईल नंबर आहे, हा मी गेल्या 6 महिन्यापासून दुर्गेश नावाच्या माझ्या शिष्याकडे आणि गावीच्या सेवेकऱ्याकडे दिलेला होता आणि दिलेला आहे की दररोजचे जे काही कॉल येतील ते कॉल तू अटेंड कर आणि त्या लोकांना व्यवस्थित अशी माहिती दे, उपासकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन कर। आणि तो मुलगा अतिशय जास्त प्रामाणिकपणे ते कार्य करत होता आणि आजही करत आहे, परंतु काही त्रुटी अशा निर्माण झाल्या किंवा प्रॉब्लेम असे निर्माण झाले की दररोज या ठिकाणी जे फोन कॉल येऊन राहिले त्या कॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, तुमच्या सर्वांचा विश्वास आहे, या विश्वासामुळे माझ्याकडे जी गर्दी येत होती तिच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या वाढत्या गर्दीमुळे दररोजचे जे मला येणारे कॉल होते मंदिर संस्थांच्या नंबरवरती त्या कॉलमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। जिथे जवळजवळ दररोजचे 50 ते 100 कॉल येत होते, हाच आकडा आज रोजी 400 ते 500 एवढा येऊन ठेपलेला आहे, म्हणजे दररोजचे 350 ते 400 एवढे कॉल येतात। आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी हीच संख्या त्या ठिकाणी 500 पर्यंत सुद्धा जाते। आता प्रति व्यक्ती 2-2 मिनिट जरी बोलायचं ठरवलं तरी सुद्धा एवढ्या व्यक्तींशी एका दिवशी बोलणं अगदी अशक्य आहे। आणि त्याचशिवाय असं होऊन जातं की जो समोरचा बोलणारा व्यक्ती आहे, म्हणजेच माझा दुर्गेश नावाचा शिष्य आहे, या शिष्याच्या तब्येतीवरती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये याचे परिणाम दिसून आलेले आहे। म्हणजे त्याला टॉन्सिलचा त्रास सुरू झाल्यासारखं बोलून बोलून त्याला त्या ठिकाणी डिप्रेशन सुरू झालं, कारण 24 तास तो फोनवरतीच बोलत आहे। त्याशिवाय तो नोकरीवर आहे, नोकरी सांभाळून तो हे फोन कॉल अटेंड करत असतो, त्यामुळे प्रत्येकाला तोंड देता देता, प्रत्येकाला माहिती देता देता त्याला त्या ठिकाणी बरेच शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झालेले आहे आणि हा त्रास त्याला अनेक दिवसांपासून आहे। मी अगदी ते जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळे मग त्याला केव्हा ताप येतो, केव्हा त्याला थंडी वाजून येते, अक्षरशः कानाचे पडदे किंवा बोलून बोलून तोंड सुजून जातं, टाळू दुखते, टॉन्सिल येतात। आणि या सर्व काळजीपोटी मी आता असं ठरवलेलं आहे की एकट्या व्यक्तीने एवढे कॉल उचलणे शक्य होत नाही, त्यामुळे याला पर्यायी व्यवस्था म्हणून मी आणखीन एक मोबाईल नंबर या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे। हा दुसरा मोबाईल नंबर या ठिकाणी सिद्धांत नावाच्या माझ्या शिष्याचा आहे। हा सिद्धांत सुद्धा दुर्गेश सारखाच आपल्या नाथगादीचा सेवेकरी आहे आणि हा नंबर या ठिकाणी मी सार्वजनिक करत आहे। ज्या वेळेला दुर्गेशचा 73 नंबर लागत नसेल त्यावेळेला तुम्ही हा जो मी दुसरा नंबर देत आहे यावरती कॉल करू शकता। नंबर प्रथम या ठिकाणी मी सांगतो, तो नंबर असा आहे 8806377759, म्हणजेच काय 8806377759। देवनागरी लिपीमध्ये सांगायचं झाल्यास 88 06 37 77 59। आणि या मोबाईल नंबरचा वापर आपण उपासना शिबिराची नोंद करण्यासाठी करू शकता, ज्ञानमाळीची नोंद करण्यासाठी करू शकता, माझ्या भेटीची तारीख घेण्यासाठी सुद्धा करू शकता। जर त्यावेळेला काही इमर्जन्सी कोणाचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या मोबाईल नंबरवरती तो कळवू शकता। ह्या मोबाईल नंबरवरती कॉल करण्याचा जो वेळ आहे, जो कालावधी आहे, तो राहील सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये तुम्ही कॉल केल्यास तुमचा कॉल त्या ठिकाणी उचलण्यात येईल। एखाद्या वेळेला जास्त संख्या असल्यास सहज कॉल उचलणं शक्य होत नाही, कारण
सेवेकरी एका फोनवरती एका भक्ताशी बोलत असतात, तेवढ्याच वेळेमध्ये 4 ते 5 नवीन भक्तांचे फोन त्यावरती येतात आणि मग तो फोन वेटिंगवरती येतो. साहजिकच काय, मग ते 4-5 जणांचे कॉल त्या ठिकाणी वेटिंगवरती पडतात, मिस कॉल म्हणून पडतात. असा मिस कॉल जरी त्या ठिकाणी पडत असेल तरीसुद्धा गादीचे सेवेकरी शिष्य मंडळ तुम्हाला स्वतःवरून रिटर्न कॉल करतील आणि तुमचा प्रश्न किंवा तुम्हाला माझ्या भेटीची तारीख कळवतील. परंतु या ठिकाणी मी एक आवाहन करू इच्छितो की दुर्गेशच्या फोनवरती अनेक भक्त व्हॉट्सॲपवरती मॅसेज करून स्वतःचे प्रॉब्लेम लिहून पाठवतात किंवा पाठवत होते. आणि तुम्हाला सांगतो, ज्या मुलाला दररोजचे 200-300 कॉल उचलायचे असतात, अर्धेच उचलणं होतात, अर्धे तर उचलणंसुद्धा होत नाही, त्या मुलाला खरंच त्या ठिकाणी व्हॉट्सअप चेक करण्यासाठी वेळ मिळत असेल का? साहजिकच तो मिळत नाही. त्यामुळे मग भक्तांच्या तक्रारी होत्या की आम्ही 1.5 महिन्यापासून व्हॉट्सअपला मॅसेज केलेले आहे, आम्हाला रिप्लाय नाही. आम्ही 1 महिन्यापासून व्हॉट्सअपला मॅसेज केलेले आहे. व्हॉट्सअपला मॅसेज करणे हे रिकाम टेकड्या आणि टवाळखोर लोकांचं काम आहे, सुज्ञ व्यक्तीचं ते काम नाही. जो विषय आपण तोंडाने बोलायला पाहिजे, स्पष्टपणे बोलायला पाहिजे, तो विषय आपण टायपिंगमध्ये वेळ घालवून का बरं लांबवावा, हा सुद्धा मला प्रश्न पडतो. जगदंबा देवी संस्थान आमच्या सेवेकऱ्यांकडे व्हॉट्सअप चेक करण्यासाठी आणि तुम्हाला टायपिंग करून उत्तरं देण्यासाठी खरंच वेळ नाही आहे, हे मी या ठिकाणी गर्वाने बोलत नाही आहे, तर जी सत्य परिस्थिती आहे ती मांडत आहे. त्यामुळे कॉल करावा, नेमका तुमचा प्रश्न त्यांना सांगावा आणि ते त्या ठिकाणी फक्त मार्गदाते आहेत. दुर्गेश असो, आता सिद्धांत असो, किंवा आणखीन जर आपल्याकडे येणाऱ्या फोन कॉलची संख्या वाढली तर मला आणखीन एखादा सेवेकरी त्या ठिकाणी निवडून द्यावा लागेल, नेमावा लागेल, तो असो, हे सर्व सेवेकरी फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये येणारा एक दुवा आहे. म्हणजे तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवणे, तुम्हाला माझ्या भेटीची तारीख देणे, तुम्हाला माझ्या उपासना शिबिराची माहिती देणे आणि तुम्हाला माझ्या घराचा पत्ता देणे, एवढंच कर्तव्य त्या सेवेकऱ्यांचं आहे. त्यामुळे अशा सेवेकऱ्यांना फोन करून आम्हाला कुठला तरी मंत्र शिकवा किंवा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा किंवा आम्हीच तुम्हाला काहीतरी देऊ, आमच्याकडे लक्ष घाला, असे कॉल कृपया करू नये. काही जण असे कॉल करत आहे. जसं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की तथागत गौतम बुद्ध म्हणतात, मी स्वतः त्या ठिकाणी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. म्हणजेच त्यांनी बौद्ध धम्माचा आपल्याला मार्ग दाखवला. त्याच पद्धतीनुसार जगदंबा देवी संस्थानचे सेवेकरी, दुर्गेश असो किंवा सिद्धांत असो, हे फक्त तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवणारे मार्गदाते राहतील. त्यांच्याकडून इतर अपेक्षा अजिबातच ठेवू नये. व्हॉट्सॲपवरती चॅटिंग तर बिलकुल करू नये, तुम्हाला रिप्लाय व्हॉट्सॲपवरती मिळणार नाही. दुसरा विषय मला या ठिकाणी हा बोलायचा आहे की आज रोजी अनेक जणांचं असतं की आम्हाला गुरुजींशी बोलू द्या. बघा, मलासुद्धा प्रत्येकाशी बोलायला नक्कीच आवडेल, माझा स्वभाव तसा मनमिळावू आहे, प्रेमळ आहे, हे तुम्ही जाणता. परंतु हल्ली काय झालं आहे, माझ्या शाळेची नोकरी, या नोकरीच्या व्यतिरिक्त संध्याकाळी 5 वाजेपासून नंतर माझ्या ट्युशन क्लासेस संपल्याच्या नंतर अख्खी रात्र मी भक्तांना वेळ दिलेला असतो. दररोज माझे कुठले ना कुठले तरी भक्त या ठिकाणी मुक्कामाला असतात, त्यांच्यासाठी माझा राखीव वेळ ठेवलेला असतो, तो मी फक्त त्यांनाच देतो. आणि दिवसा माझी पूजापाती आणि दैनंदिनी. याशिवाय जे माझे आत्तापर्यंत शिष्यमंडळ झालेलं आहे, या शिष्यमंडळांचे सुद्धा दररोजचे मला फोन येत असतात, मला तेही उचलायचे असतात. म्हणजे दररोज मी 50 ते 60 माझ्या शिष्यांचे फोन उचलतो. त्यामुळे ज्यांनी माझ्या हाताने ज्ञानमाळ केलेली आहे अशाच व्यक्तींना मी माझा पर्सनल मोबाईल नंबर देतो, जेणेकरून त्यांना जर काही प्रॉब्लेम आला ते थेट मला कॉल करू शकतील. कारण त्यांचं आणि माझं गुरुलेखाचं, म्हणजेच बापलेखाचं, चेल्याचं आणि गुरुचं नातं लागलेलं असतं. त्यांना माझा मोबाईल नंबर देणे हे माझं आद्य कर्तव्य आहेच आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, कोणीही आंधळे सरांचा पर्सनल नंबरच द्या असा आग्रह तर अजिबातच करू नये. कॉल केल्यानंतर जे सेवेकरी आहेत त्यांच्याशी अजिबात वाद किंवा हुज्जत घालू नये. आणि तिसरं उदाहरण मी या ठिकाणी हे देतो, एवढ्या जास्त प्रमाणावरती आम्हाला कॉल का येतात, त्याचं कारण आहे की आंधळे सरांनी जे नंबर दिलेले आहे त्यावरती कॉल फुकट उचलले जातात. 1 रुपयासुद्धा तुमच्याकडून फोनचा घेतला जात नाही. अनेक काही त्या ठिकाणचे गुरु असतील, काही व्यक्ती असतील, त्यांच्या OPD ची आपल्याला त्या ठिकाणी पैसे पे करावे लागतात. म्हणजे फोनवरती बोलण्याची OPD आहे, फोनवरती बोलण्याचे पैसे आहे. कोणी त्या ठिकाणी 100 घेतो, कोणी 200 घेतो, कोणी 251 घेतो, कोणी 500 घेतो. म्हणजे तुमच्याशी फोनवरती बोलण्याच्या 5 मिनिटाचे त्या ठिकाणी पैसे घेतले जातात. या ठिकाणी सेवेकरी तुम्हाला तब्बल 5 ते 10 मिनिटं सखोल माहिती देतात, विनाशुल्क देतात, 1 रुपयासुद्धा घेतला
जात नाही, त्यामुळे जी गोष्ट फुकट असते ना तिच्यासाठी सर्वांची धाव असते, सर्वांची त्या ठिकाणी उडी पडते. त्याच पद्धतीनुसार आमचे मोबाईल नंबर हे फुकट उचलले, फुकट आम्ही दिलेले आहे, फुकट उचलले जातात, त्यामुळे या ठिकाणी दररोजचे 300 ते 350 आणि सुट्टीच्या दिवशी तब्बल 400 ते 500 फोन येतात. आणि हे फोन एका दिवशी एका व्यक्तीने अटेंड करणं अजिबातच शक्य नाही. दुसरा विषय म्हणजे जे सेवेकरी ही सेवा करतात मला त्यांच्या तब्येतीला सुद्धा जपायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दुर्गेश असो किंवा सिद्धांत असो, या मुलांना जगदंबा देवी संस्थानकडून किंवा माझ्याकडून 1 रुपया सुद्धा दिला जात नाही. जगदंबेची आणि गुरुची सेवा म्हणून ते निःशुल्क पद्धतीने फुकट स्वतःची श्रम, स्वतःची सेवा या ठिकाणी देतात आणि सर्वांचे कॉल उचलतात. आणि त्यावरती जर कोणाची रिप्लाय असेल की गुरुजी एका महिन्यापासून तो मेसेजच वाचत नाही, अरे बाबा जो पोरगा रोजचे 300-400 फोन उचलतो, स्वतःच्या आईला वेळ देत नाही, स्वतःच्या वडिलांना वेळ देत नाही, स्वतःच्या बायकोला वेळ देत नाही, मुलाबाळांना वेळ देत नाही, स्वतःच्या जेवण्या खावण्यावर वेळ देत नाही, निःशुल्क पद्धतीने तो एखाद्या चंदनासारखा देह झिजवून राहिलेला आहे, मी अशा मुलांना अजिबात रागावू शकत नाही किंवा त्यांना जाबसुद्धा विचारणार नाही, कारण ते त्यांचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहे. फक्त मी या ठिकाणी एक व्यवस्था अशी केली, जिथे 1 नंबर होता तिथे मी आता 2 नंबर देत आहे, 2 मुलगा निवडलेला आहे. तुम्ही 73 नंबर न लागल्यास ह्या 2 नंबरवरती कॉल करू शकता. वेळ प्रसंगी जर अधिक गर्दी निर्माण झाली तर मी 3रा मुलगा सुद्धा नेमेल आणि त्याच्याकडे 3रा नंबर देईल. फक्त माझी तळमळ ही आहे की तुम्ही जे कॉल करता ते उचलले गेले पाहिजे. आणि यावरून कोणाचीही अरेरावी अजिबातच सहन केली जाणार नाही, कारण मी भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार हा त्या ठिकाणी सेवा म्हणून करतो. माझा या ठिकाणी कुठलाही धंदा नाही, व्यवसाय नाही, या ठिकाणी भोंदूगिरीला थारा नाही. आणि अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी एकत्र यावं आणि आम्हाला पैसे आणि फी द्यावी, आम्ही लोकांचे देव बनावे अशी माझी अपेक्षासुद्धा नाही. उपासना शिबिरसुद्धा गेल्या 1 डिसेंबरपासून त्याची फी वाढवण्यात आलेली आहे. उपासना शिबिराची फी प्रति व्यक्ती 1100 रुपये करण्यात आलेली आहे. आणि जिथे एका शिबिराला 60 व्यक्तींना प्रवेश होता, इथून पुढे तो फक्त 25 ते 30 व्यक्तींना देण्यात येईल. कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 30 व्यक्ती माझ्या उपासना शिबिराला राहतील, जेणेकरून त्या व्यक्तींना मला अधिकाधिक वेळ देता येईल, त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पासुद्धा करता येईल, त्यांचे प्रॉब्लेम ऐकून त्यांना उपायसुद्धा देता येतील आणि उपासनासुद्धा सुटसुटीत पद्धतीने त्या ठिकाणी करवून घेता येईल. तर आजचा हा व्हिडिओ आणि सूचना नक्कीच सर्वांना कळाल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. याबरोबरच उपासना शिबिराच्या मी तुम्हाला पुढच्या तारखा सांगत आहे. काही कारणास्तव बघा, पहिले आपलं रविवारचं उपासना शिबिर राहत असे, परंतु माझ्या ज्या प्रायव्हेट क्लास आहे तबला, हार्मोनियम आणि कथ्थक डान्स, याच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सलग दर रविवारी येत आहे आणि तब्बल संपूर्ण त्या ठिकाणी असणारा डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना म्हणजे ह्या 2 महिन्यामधील प्रत्येक रविवार हा मी त्या ठिकाणी बाहेरगावी राहणार आहे कलाक्षेत्रानिमित्त. त्यामुळे संपूर्ण डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या 2 महिन्यांसाठी दर शुक्रवारी हे उपासना शिबिर राहील. त्यानंतर आपण पुन्हा रविवार करायचा प्रयत्न करूया. तर आता सध्या ज्या तारखा आहेत त्या आहे त्या ठिकाणी असणारी 1 डिसेंबर, त्यासोबतच 8 डिसेंबर, त्यासोबतच असणारी 15 डिसेंबर, त्या ठिकाणी असणारी 22 डिसेंबर. तर या तारखांवरती तुम्ही उपासना शिबिराला येऊ शकता. प्रति व्यक्ती 1100 रुपये एवढी फी आता त्या ठिकाणी राहील. आणि नियमावली आणि सोबतच माझा पत्ता हे सर्व तुम्हाला तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि काही जण म्हणतात की गुरुजी आम्ही गरीब आहोत, आम्ही तुमच्या उपासना शिबिराची फी भरू शकत नाही. तर दर उपासना शिबिराला 1 किंवा 2 जण असे गरीब येतातच आणि मी गरीब लोकांना त्या ठिकाणी मोफत प्रवेश देतो, परंतु तो व्यक्ती खरोखरच गरीब असला पाहिजे. मी काही काही गरीब असे सुद्धा बघितले की ज्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल होता, त्या ठिकाणी त्यांचे कपडे इस्त्री केलेले होते, ते हॉटेलमध्ये नाश्ता करताना सुद्धा माझ्या शिष्यांनी पकडले. आणि असे सर्व चांगले सुसंस्कृत असणारे व्यक्ती गरीब म्हणून फुकट उपासना शिबिर करून गेले. त्यामुळे कोण खरोखर गरीब आहे कोण नाही हे तुमच्या परिस्थितीवरून लक्षात येतच. आणि जो खरोखर गरीब असतो ना तो तर देवाचा पैसा अजिबातच बुडवत नाही, गुरुचा पैसा तर बिलकुलच बुडवत नाही, हा माझा अनुभव आहे. तरीसुद्धा कोणी फार गरीब असेल तर मला तसं आधी फोनवरती कळवावं,
गरीब व्यक्तीने फोनवर कळवलेलं असल्यास आम्ही त्याला तारीख देऊ, त्याच तारखेला गरीबाने यावं, त्याला मोफत प्रवेश मी देईल. म्हणजे दर उपासना शिबिरामध्ये दोन व्यक्तींना मोफत प्रवेश देईल असा माझा त्या ठिकाणचा उद्देश असतो. त्यामध्ये तुम्हाला मला त्या ठिकाणी संधी देता येईल, परंतु अशा कमेंट माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओ खाली करणं योग्य नाही की आम्ही गरीब आहोत, तुम्ही फी वाढवली. आज रोजी उपासना शिबिरांची फी बघा, कोणी त्या ठिकाणी 1500 रुपये घेत आहे, कोणी 2000 घेत आहे, कोणी 2500 घेत आहे, काही काही ठिकाणी 5000-5000 रुपये सुद्धा एक दिवशीय शिबिराचे आहे. त्या मानाने हे 1100 रुपये फक्त त्या ठिकाणचं नाममात्र मूल्य आहे. या 1100 रुपयाच्या बदल्यामध्ये जे या ठिकाणी ज्ञान दिलं जातं, जी समाधी अवस्था लागते, जी समाधी अवस्थेमधले त्या ठिकाणचे तुम्हाला अनुभूती प्राप्त होतात, त्या अविस्मरणीय आणि लाख मोलाच्या असतात. हे आतापर्यंत अनेकांनी स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहेच, आणि स्वतः तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा. तर सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. पुन्हा एकदा मी मोबाईल नंबर सांगत आहे, जो एक्स्ट्रा नंबर देत आहे मी, तो आहे 8806377759 88-06-37-79-59. आणि या मोबाईल नंबरवरती तुम्ही सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल करावा. जो पहिला नंबर आहे 7385-86 यावरती जरी कॉल करत असाल तरीसुद्धा तो सकाळी 11 ते 7 न करता संध्याकाळी 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत करावा. कारण दुर्गेश हा त्या ठिकाणी नोकरीला आहे, त्याचा 5 वाजेपर्यंत मोबाईल स्विच ऑफ असतो. त्यामुळे दिवसा कॉल करणाऱ्यांनी सिद्धांतला कॉल करावा, रात्री कॉल करणाऱ्यांनी दुर्गेशला करावा. तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी हे दोन नंबर विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे. यावरती कॉल करण्यासाठी 1 रुपया सुद्धा भरावा लागत नाही. सर्वांचं कल्याण असं.